महाराष्ट्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. जनतेनं कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं देखील पाटील यांनी सांगितलंय. पाहूयात चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले. अनपेक्षितपणे राज्यातला पाऊस थांबेच ना, वाढतच चाललाय. त्यामुळे सर्वदूर पूरस्थिती निर्माण झालेली आहे. प्रशासन पूर्ण सतर्क आहे. प्रशासन एका बाजूने इरिगेशन डिपार्टमेंट धरणं कोऑर्डिनेट करत आहे, धरणं भरेपर्यंत विसर्ग करत नाही आहेत, म्हणजे पाणी सोडत नाही आहेत, कारण पाणी सोडल्यामुळे खालच्या गावांना त्रास होईल. पण त्यांनी सोडलं नाही तर धरणंसुद्धा फुटण्याची शक्यता, त्यामुळे ते सोडावंही लागेल. आणि त्यामुळे प्रशासन सगळं कोऑर्डिनेशन करते आहे. ज्या ठिकाणी नागरिक असुरक्षित झाले आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवत आहे, त्यांना सगळ्या नागरी सुविधा उपलब्ध करून देत आहे. आणि त्यामुळे माझी ह्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आवाहन आहे की प्रशासनाला सहकार्य करा. नाही आम्ही आमचं घर सोडणार नाही, आमच्या सामानाचं काय काय सामान, आपण जिवंत राहिलो तर सामान कुठून आणता येईल. आणि प्रशासनाला सहकार्य करा अशी विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घाबरण्याचं काहीच कारण नाही. सगळ्या प्रकारच्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्याची स्थिती आज परमेश्वरी कृपेने मेहनतीने आपली आलेली आहे. NDRFच्या टीम सगळ्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये हेलिकॉप्टरच्या माध्यमातून लोकांना सुरक्षित ठिकाणी आपण हलवतो आहे. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी न घाबरता प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना, खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना नाही तर सगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि सगळ्या सामाजिक संघटनांना माझं आव्हान आहे की ही वेळ आहे की लोकांच्या मदतीला आपण धावून गेलं पाहिजे. आणि त्यामुळे ज्यांना ज्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जात आहे त्या सुरक्षित ठिकाणी हलवण्यामध्ये तुमचा रोल कमी राहील, कारण NDRF वगैरे बोटी बिटी सगळं करायला लागेल. हळवलेल्या ठिकाणी तुमची मदत आवश्यक आहे. सर्वदूर आता 1077 हा इमर्जन्सी नंबर दिलेला आहे. तर तुम्हाला काही वाटलं एखाद्या बिल्डिंगला धोका आहे, एखाद्या वस्तीला धोका आहे, तर 1077 नंबर लावायचा. हा आपला आपत्कालीन कक्षाचा नंबर आहे. त्या ठिकाणी दिलेल्या माहितीच्या आधारे कोऑर्डिनेशन केलं जाईल. मी पुन्हा एकदा, पाऊस कमी होणं हे आपल्या हातात नाही, निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर मात करणं आपल्या हातात आहे. आपण सगळे मिळून त्या परिस्थितीवर मात करू.